जय लवजी, महाराष्ट्रामधील मातंग समाजाला, समाजातल्या विविध सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना, त्यातल्या त्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवलेंच्या गटामध्ये काम करणाऱ्या मातंग समाजातल्या पदाधिकाऱ्यांना मी या ठिकाणी नम्र आवाहन करतो की काल पिंपरी चिंचवड शहरामध्ये केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले या ठिकाणी अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. त्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना त्यांनी काल आपले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कवितेचा, त्यात त्यांनी काढलेल्या छक्कडचा त्यांनी या ठिकाणी बेतार वक्तव्य करून त्यांचा अपमान केलेला आहे. अण्णाभाऊंनी काढलेली छक्कड म्हणजे माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती एक कायली, या कवनाचा त्यांनी, या छक्कडचा त्यांनी, माझी मैना गावाकडे राहिली मी मुंबईला दुसरी पाहिली, अशी बेअक्कली बेताल वक्तव्य करून त्यांनी अण्णाभाऊ साठेंचा आणि मातंग समाजाचा घोर अपमान केलेला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मातंग आघाडीमध्ये काम करणाऱ्या मातंग समाजातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझं नम्र आव्हान आहे, ज्या माणसाने आपल्या अण्णाभाऊंचे अपमान केलेला आहे, ज्या माणसाने आपल्या लहुजींचा अपमान केलेला आहे, ज्या माणसाने आपल्या मातंग समाजाच्या जातीचा अपमान केलेला आहे, त्या माणसाच्या संघटनेमध्ये काम करणं हे कितपत योग्य आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारची तमन्ना बाळगता, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीतनं तुम्ही या ठिकाणी बाहेर पडा, त्यांची राजीनामा त्यांच्या अंगावरती फेकून द्या. हा युवराज दाखले अखंड मातंग समाजासाठी अहोरात्र जपण्यासाठी सदैव तत्पर आहे. मी तुम्हाला पुन्हा कळकळीची विनंती आणि नम्र आवाहन करतो की आपण कुठल्याही भूलतापांना, कुठल्याही दबावाला बळी न पडता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीतनं सर्वांनी बाहेर पडा आणि दाखवून द्या आपल्या मातंग समाजाची ताकद, दाखवून द्या सगळ्या आपल्या समाजाची हिंमत, दाखवून द्या आज हा मातंग समाज कुठेही कुठल्याही प्रकारच्या गुलामगिरीला राहणार नाहीये. आणि जोपर्यंत रामदास आठवले अखंड मातंग समाजाची माफी मागत नाहीये तोपर्यंत कोणी स्वस्थ बसू नका. हा युवराज दाखले तुमच्या बरोबर शेवटच्या शतापर्यंत आहे. मला मान्य आहे की आजपर्यंत कोणी रामदास आठवलेच्या विरोधामध्ये पाऊल टाकलं नव्हतं, परंतु हा लहुजींचा छावा, छत्रपती शिवरायांचा मावळा, वंदनीय शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक हा कदापि सहन करणारा आणि गप बसणारा नाहीये. जोपर्यंत रामदास आठवले जाहीर माफी मागत नाही समाजाची, जोपर्यंत बहुजन समाजातल्या मातंग समाजाची रामदास आठवले माफी मागत नाही, तोपर्यंत हा युवराज दाखले स्वस्थ बसणार नाहीये. अखंड महाराष्ट्रामध्ये आंदोलन पेटवणार आहे. जोपर्यंत आठवले या घटनेची माफी मागत नाही, तोपर्यंत अखंड महाराष्ट्रामध्ये जो काही उद्रेक निर्माण होईल, जे काही घटना निर्माण होती, जी काही गोष्टीचा उद्रेक तयार होईल, याला संपूर्ण सर्वस्वी जबाबदार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि रामदास आठवलेचे सर्व पदाधिकारी जबाबदार राहतील. एवढंच मी या ठिकाणी चित्र सांगतो. पुन्हा एकदा कळकळची विनंती करतो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले बरोबर असणाऱ्या मातंग समाजातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तात्काळ आपल्या पदाचे राजीनामे फेकून द्या त्यांच्या अंगावरती आणि तात्काळच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातून बाहेर पडा. आपण आपल्या समाजाची एकजुटता करू, आपण आपल्या मातंग समाजाची एकजुटता करू आणि या शासनकर्त्यांना, या राजकर्त्यांना, या स्वयंघोषित बहुजन समाजातल्या नेत्याला त्याला त्याची जागा दाखवून देऊ, एवढंच आवाहन करतो. जय शिवराय, जय लहुजी, जय महाराष्ट्र.